खेळाचं बाळकडू आणि क्रीडा प्रसाराचा निर्धार यांचा योग साधला गेला तर कसा इतिहास रचता येतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विद्यावाचस्पती अरुण दातार। दातार हे मूळचे पुण्याचे, खेळाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं। वयाच्या 8व्या वर्षापासून ते सूर्य नमस्कार घालत होते, जी सवय आज तागायत कायम आहे। वेटलिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग यात त्यांना अधिक रुची निर्माण झाली। या दोनही खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या, बक्षिसं मिळवली। 1973 मध्ये त्यांना भीषण अपघात झाला, कुठलाही खेळ खेळू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली, पण त्यांचं क्रीडाप्रेमी मन स्वस्थ बसेना आणि मग पत्नी डॉक्टर सौभाग्यवती आरती अरुण दातार यांच्या सल्ल्यानं सूर्या जिम या नावानं त्यांनी जिम सुरू केली। या जिम मध्ये अनेक मुलं घडवली, अनेकांमध्ये सूर्यनमस्काराची आवड निर्माण केली। वेटलिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग मध्ये दातारांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उत्तम खेळाडू घडले। या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे।